शेअर बाजारातील उतार चढावाचं सत्र आज सुरू राहिलं आज सेन्सेक्स चारशे अंकांनी तर निफ्टी एकशे पंचवीस अंकांनी कोसळून बंद झाला विशेष म्हणजे सहा सत्रातील घसरणी नंतर गुरुवारी अशी अपेक्षा होती मात्र आज निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरल्यानं गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे बजेट सादर होण्यापूर्वीच आठवडा आणि नंतर आठवडा असे चौदा दिवस सेन्सेक्स न अक्षरशः रोलर कोस्टर घेतलाय भारतीय शेअर बाजारामध्ये प्रचंड तेजीचं वातावरण होतं बजेट सादर होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उंची गाठून विक्रम प्रस्थापित करत होते केंद्रीय अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली कर पुन्हा लागू झाला आणि उलता सुरू झाली बजेटच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आठशे अंकांनी कोसळला त्यानंतर या आठवड्याचं कामकाज सुरू झालं तेच विक्रीच्या माऱ्यानं खरेदीदारांचा रेटा असतानाही बाजारात घसरण सुरू राहिल्यानं गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं सेन्सेक्समध्ये अक्षरशः बाराशे अंकांची घसरण झाल्यानं आता मोठी मंदी येणार अशी चर्चा सुरू झाली पण त्या दिवशी शेअर बाजार सावरला गुरुवारी तर सेन्सेक्स न दीड टक्का तेजी नोंदवली त्यामुळं विक्रीचा मारा थांबलाय आणि खरेदी सुरू होणार अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली पण शेअर बाजारातील रोलर कोस्टर राईड सुरूच राहिली आज सेन्सेक्स पाचशे अंकांनी तर निफ्टी एकशे पंचवीस अंकांनी कोसळला त्यामुळं गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत गेले असून पुढील कालावधीत कोणता निर्णय घ्यायचा याबाबत साशंक आहेत दुसरीकडे फंड मॅनेजर्स चांगले स्टॉक्स कमी पैशात मिळत असतील तर घेऊन ठेवा असा सल्ला देत असले तरी बाजारातील उलता पालत पाहता सर्व काही स्थिर स्थावर होईपर्यंत गुंतवणूकदार खरेदी करतील असं दिसत नाही